आजकाल बॅटरी बॅकअप घेणे खूप महत्वाचे झाले आहे. घरे, कार्यालये, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये बॅटरीसारख्या वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्रत्येक ठिकाणी वापरली जात आहेत. बॅटरीचा वापर पर्यायी वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. पूर्वी बॅटरी अभावी सर्व काम अतिशय संत गतीने चालत असे, कारण कधी कधी लाईट जायची किंवा लोडशेडिंगमुळे काम थांबवावे लागायचे. पण नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आपण बॅटरीचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो, त्यामुळे बाजारात बॅटरीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल एक इंडस्ट्रीयल डॉक्युमेंटरी घेऊन येत आहे. प्लांट अँड मशिनरी, बॅटरी पास्टिंग मशीन, बॅटरी लिक्विड फिलिंग, बॅटरी असेंब्ली मशीन, बॅटरी चार्जिंग मशीन, बॉक्स पॅकेजिंग मशीन, रॉ मटेरियल लिथियम, ग्रेफाइट, कोबाल्ट, मॅग्नेशियम, हाय क्वालिटी प्लास्टिक कंटेनर. प्रोसेस: सर्वात आधी प्युअर लीडला मशीनमध्ये टाकले जाते, त्यानंतर मोल्डिंग लीडला ड्राय मशीनमध्ये फीड करतात, त्यानंतर ऑक्साईड फिलिंग प्रोसेस केली जाते, नंतर पिकलिंग प्रोसेस केली जाते, मिश्रित पेस्टला बॅटरी प्लेटवर लावले जाते, त्यानंतर ऍसिड वॉशिंग आणि फ्लॅश ड्रायर प्रोसेस केली जाते, त्यानंतर बॅटरीला असेंब्ली केले जाते. असेंब्ली झाल्यानंतर बॅटरीवर बॅटरी कव्हर लावले जाते, नंतर त्या बॅटरीमध्ये ऍसिड भरले जाते, शेवटी बॅटरीला चार्जिंग करून पॅक करून मार्केटमध्ये विक्रीस पाठवले जाते. अशा प्रकारे आज आपण बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाइजची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा.